चला उद्योजक बनूया. कोकणातील तरुण तरुणी महिलांसाठी लक्ष्मी ऍग्रोफार्म घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी. लक्ष्मी ऍग्रोफार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन, शेळी पालन, दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण. एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग. निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र. केंद्र शासनाच्या मान्यतेचं मिळणार प्रमाणपत्र. एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण. चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया. अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके 9921-23-78-11, 9921-76-13-57 आणि 9392-69-63-81. मुंबई गोवा हायवे आडाळी प्रकल्प, देवगडातील आनंदवाडी प्रकल्प याची सुरुवात भाजपमुळे झाली, मात्र ही कामं आपण केल्याचं विनायक राऊत जाहीर सभेत सांगतात. विनायक राऊत खोटं बोलतायत असा हल्ला बोल प्रमोद जठारांनी केलाय. एक मोठा निर्णय घेतला होता केंद्रामध्ये की या हिंदुस्थानातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, कारण डॉक्टरांची कमतरता आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज करायचा निर्णय केंद्र सरकारचा आहे, मोदी सरकारने घेतला. आणि त्याची सिंधुदुर्गातली अंमलबजावणी, हे मी ठोकून सांगतो तुम्हाला, त्याची सुरुवात विनोद तावडे साहेब या महाराष्ट्रातले मेडिकल एज्युकेशन मंत्री असताना झाली. आणि रवींद्र चव्हाण जेव्हा मेडिकल एज्युकेशन मंत्री आले तेव्हा त्यांनी याचा पाठपुरावा केला, पूर्ण फाईल शेवटपर्यंत नेली. फक्त सरकार बदललं होतं आणि फाईल उद्धव ठाकरेंकडे गेली होती, एवढा सही करण्यापुरताच त्याच्यामधला सहभाग आहे. नुसतं सिंधुदुर्गात नाही बाबानो, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेजेस झाली आहे, हिंदुस्थानातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये. ते आडाळीच आयुर्वेदिक रिसर्च सेंटर मी आणलं म्हणून सांगतात, माझा रोकडा सवाल आहे, चार आणे पण यांना माहिती नाही. आडाळीच्या आयुर्वेदिक रिसर्च सेंटरची महाराष्ट्राची कॅबिनेट देवेंद्र फडणवीसांकडनं प्रमोद जठारने करून घेतली. डंके के चोट पे सांगतो मी तुम्हाला, या जिल्ह्यातल्या कलेक्टरकडनं 50 एकर आडाळीची जागा मी करून घेतली. काही खोट बोलतो विनायक राऊत, चार आणीचं काम केलेलं नाहीये. आनंदवाडीचा जेटी प्रकल्प, आनंदवाडीचा फिशिंग हार्बर, अरे केंद्र सरकारकडं गडकरी साहेबांकडनं 25 कोटी रुपये आणि देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवारांकडनं 65 कोटी रुपये मी आणले प्रमोद जठारने. अरे सांगतात आनंदवाडीचा प्रकल्प मी आणला म्हणून. विनायक राऊत झूठ बोलो लेकिन नीट तो बोलो. मुंबई गोवा हायवे मी आणला, आपण आणला म्हणून सांगतात. साहेब आपण मुंबई गोवा हायवेच्या फक्त भूमिपूजनाचे दगड लावायला होता आणि शेवटी टोल नाके झाल्यावर पोराचं कंत्राट घेऊन आला, एवढाच आपला सहभाग आहे. गेल्या 10 वर्षातल्या सगळ्या समस्या सोडवण्याचं काम प्रमोद जठार, रवी चव्हाण आणि नारायण राणे साहेबांनी केलंय. काही जाहीर सभेत काही खोटं सांगायचं, कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल.